नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. काल 10वीचा रिझल्ट लागलेला आहे, त्याच्या आधी CBSEचा पण रिझल्ट लागला होता. तर 1 तारखेला 1 जूनला तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यांनी फर्स्ट इयर डिप्लोमासाठी म्हणजे पदविकासाठी म्हणजे पॉलिटेक्निकसाठी जे ॲडमिशनची प्रोसेस असते, महत्त्वाच्या ज्या डेट्स असतात त्या सांगितलेल्या आहेत. तर त्या या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे. पूर्ण जे तुमच्या डिप्लोमाचं ॲडमिशन प्रोसेस असणार आहे त्याच्यावर मी व्हिडिओचे अपडेट देत राहील. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या जे मित्र ॲडमिशन घेणार आहेत त्यांना शेअर पण करा. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे, तुम्ही जे बघताल तर मी तुम्हाला आधी डेट सांगून जातो की डेट काय महत्त्वाच्या डेट्स आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता अनुक्रमांक 1 1 जूनपासून ते 21 जूनपर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता त्या वेबसाईटवर जाऊन. वेबसाईट कोणती आहे? वेबसाईट आहे Poly23 DTE Maharashtra. फक्त तुम्हाला काय करायचं, गुगलवर जायचं आहे आणि Poly23 DTE Maharashtra टाकला की तुम्ही त्या वेबसाईटवर जाता आणि तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला एक अर्ज करायचा आहे. त्या अर्जाची किंमत किती आहे? ओपनच्या मुलांसाठी 400 आणि बाकी ज्या कॅटेगरी आहेत SC ST VJNT यांच्यासाठी 300 आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे की तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या ज्या जवळचं एखादं कॉलेज असेल, ते पॉलिटेक्निक कॉलेज प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, तिथे जाऊन फॉर्म भरा. म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये फॉर्म भरला जाईल. तुम्ही नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरता, नंतर ते ऑप्शन फॉर्म चुकवतात, मग कुठेही नंबर लागतो, असं काही करू नका. ठीक आहे, आता याच्यामध्ये फॉर्मचं काय काय आहे महत्त्वाच्या गोष्टी त्या सांगतो मी एकदा. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत, ठीक आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला 2 पद्धतीनं व्हेरीफाय करायचे आहेत. एक आहे e-scrutiny पद्धत, म्हणजे तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलमधून डॉक्युमेंट्स स्कॅन करून तुमच्या फॉर्मसोबत अपलोड करायचे आहेत आणि ते कुठल्या तरी एखाद्या इन्स्टिट्यूटला जाऊन तिथे ते तुम्हाला व्हेरीफाय होतील. त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला फॉर्म परत पाठवतील तुमच्या लॉग इनमध्ये, ते तुम्हाला परत करेक्ट करायचं आहे आणि त्यांना वापस पाठवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म आहे ते स्वतः तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे, एखाद्या फॅसिलिटेशन सेंटर, त्याला आपण FC सेंटर म्हणतो, तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे, ह्या 2 पद्धती आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की फॉर्म भरल्यानंतर तो कन्फर्म होणं खूप गरजेचं आहे. जर फॉर्म कन्फर्म नाही झाला तर तुमचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही राहत नाहीत. आता अट काय पाहिजे? तो भारतीय नागरिक पाहिजे, 35% तुमची 10th तुम्ही पास झालेला पाहिजेत. ठीक आहे, आता तुमचे मार्क्स वगैरे हे आपोआप फेच केल्या जातात. म्हणजे तुमची जी याची साईट आहे 10वीची बोर्डाची साईट, त्याच्यातून ते आपोआप घेतल्या जातात. एवढं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आता जे मुलं ICSEचे आहेत किंवा CBSEचे आहेत त्यांना काय करायचं, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांचे ग्रेडिंग असेल तर ते तुम्हाला काय करायचे, मार्क्समध्ये कन्वर्ट करून आणायची आहे. एवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुमची जी लिस्ट लागणार आहे ती लिस्ट कधी लागणार आहे, लिस्ट तुमची 23 तारखेला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जर समजा काही नावं चेंज आहे किंवा काही चेंज झाले, मार्क्स चेंज झालेले आहेत काय आहेत, तर तुम्हाला ते 24 जून ते 27 जूनच्या दरम्यान तुम्हाला ते चेंज करायचे आहेत. ठीक आहे, एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर काही मुलं समजा आता याच्यामधून कॅटेगरीमधून फॉर्म भरताय, पण समजा जर ते 31 मार्च समजा ॲडमिशनच्या प्रोसेसपर्यंत जर ते व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड नाही करू शकले किंवा नाही देऊ शकले तर ते ओपनमधून त्यांचं ॲडमिशन कन्सिडर होईल, त्यांना परत 100 रुपये फीस भरावं लागेल. अशा भरपूर साऱ्या गोष्टी या सर्क्युलरमध्ये दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.